सेवक असतील कृषी सेवक असतील यांच्याबाबत अतिशय अन्यायकारक गोष्ट त्या ठिकाणी होती कारण सेवक हा शब्द जेव्हा लागला तेव्हापासून यांच्या वेतनामध्ये प्रचंड कपात आणि अल्पसह वेतन त्या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये सातत्यानं वाढ करावी अशा पद्धतीची मागणी या लोकांकडून होत होती आणि त्याची दखल घेऊन एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे आपल्यासमोर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी हा निर्णय झालेला का आहे काय निर्णय आहे नेमका त्याचं शासन निर्णय परिपत्रक आपल्यासमोर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी काय इतिवृत्त आहे तेच इतिवृत्त आपल्याकडे त्या ठिकाणी पाहता येईल कृषीसेवक ग्रामसेवक शिक्षण सेवकाच्या मानधन आणि निश्चित वेतनात वाढ करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्याकडील आयोजित बैठकीचं इतिवृत्त आहे यामध्ये विषयांकित प्रकरणी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कृषीसेवक ग्रामसेवकांनी शिक्षणसेवकाच्या मानधनात वाढ करण्याबाबत मंत्रालयात बावीस नऊ रोजी आयोजित बैठकीचं इतिवृत्त माहिती अयक्तिक कार्यशाळीसह सोबत जोडली आहे सहसचिवांची सही सरिता बांदेकर यांची त्या ठिकाणी आहे होय आपण नेमकं काय दिलेलं आहे यामध्ये तर कृषीसेवक ग्रामसेवक शिक्षणसेवक आणि आरोग्यसेवकाच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बावीस नऊ दोन हजार बावीस रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त मानधनावर निश्चित करण्यात वेतनावर आलेल्या कृषीसेवक यांना अकरा वाजता ही बैठक आयोजित केली होती त्यामध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव असतील किंवा मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्ग त्या ठिकाणी अधिकारी शालेय शिक्षण विभागाचे ग्राम विभागाचे म्हणजे तीनही विभागाचे त्या ठिकाणी आहेत कृषी सेवक ग्रामसेवक शिक्षणसेवक आरोग्यसेवक इत्यादीची पण मार करण्याबाबत या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे यामध्ये तर जी पदं आहेत त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की पूर्वी सहा हजार रुपये मानधन प्राथमिक उच्च माध्यमिक यांना होतं कनिष्ठ महावि माध्यमिकला आठ हजार आणि उच्च माध्यमिकला नऊ हजार अशा पद्धतीचं मानधन होतं आणि या संदर्भामध्ये काही लोकांनी मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रीट याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्याची दखल घेऊन तीस सहा बावीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत त्यामध्ये चार वर्षातून किमान एकदा सुधारणा करण्यासाठी विचार करावा तसेच सदर कर्मचाऱ्यांना किमान प्रतिमा पंधरा हजार ते वीस हजार निश्चित वेतन अदा करण्यात यावं असाही निर्णय कोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि कोर्टाचा बडगा उघडताच महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी जागृत झालं आणि मंत्रिमंडळापुढं तशा पद्धतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे नेमकी काय वाढ आहे आपण पाहूया कृषी सेवकाला सध्या सहा हजार रुपये होतं प्रस्तावित सुधारित मानधन सोळा हजार आहे ग्रामसेवकांना सहा हजार होतं त्यांनासुद्धा सोळा हजाराची वाढ झालेली आहे ग्रामसेवक प्राथमिक शिक्षणसेवक प्राथमिक आणि मा उच्च प्राथमिक यांना सहा हजार सोळा हजार त्या ठिकाणी झालेत जे तब्बल दहा हजाराची वाढ त्या ठिकाणी दिलेली आहे शिक्षणसेवक माध्यमिक यांना सध्या आठ हजार वेतन होतं त्यामध्ये अठरा हजाराची मानधन त्या ठिकाणी वाढ केलेली आहे जे पुन्हा इथे दहा हजाराची आणि उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजसाठी नऊ हजार मानधन त्या ठिकाणी होतं तिथं वीस हजार म्हणजे अकरा हजाराची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीचा हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि लवकरच ही आनंदाची बातमी त्यांच्या वेतनामध्ये येऊ आणि त्यांना ती वेतन वाढ मिळावी अशा पद्धतीची शुभेच्छा देऊ दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती या दुर्लक्षित गेलेल्या सेवकांना अत्यंत महत्त्वाची बातमी आहे धन्यवाद